अगोदर आपण मोनोफोनीचे फीचर्स बघितले होते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. सो आज आपल्याला काय बघायचं आहे, टाइप्स ऑफ मोनोफोनी बघायचं म्हणतो पण आपल्याला बघायचं नाहीये. का? कारण की तुमच्या रेड्यूस पोर्शनमध्ये टाइप्स ऑफ मोनोफोनी काढून टाकली, त्यामुळे टाइप्स ऑफ मोनोफोनी आपल्याला जो हा पार्ट आहे तो बघायचा नाही. ओके, चला तर मग आपण पुढे बघूया. म्हणजे इथे काय लगेच व्हिडिओ संपून तुम्हाला काय तेवढ्यासाठी मी व्हिडिओ तयार केले नाही असं नाही आहे. आता मला नेक्स्ट पार्ट घ्यायचा. सो टाइप्स ऑफ मोनोपॉली नंतर इथे काय बघायचं आहे, तर ऑलिगोपॉली. आता जशी मोनोपॉली बघितली तशी ऑलिगोपॉली बघायची. तर व्हॉट डू मीन बाय ऑलिगोपॉली? ठीक आहे, ऑलिगो झोपाली नाही, ऑलिगोपॉली. द टर्म्स ऑफ ऑलिगोपॉली बरोबर आहे डिराइव फ्रॉम ग्रीक वर्ड्स. ऑलिगो मीन्स फ्यू अँड पॉली मीन्स सेलर. जसं मोनोपॉली, मोनो मीन्स सिंगल, पॉली मीन्स सेलर. तो सिंगल सेलर इट कॉल्ड एज मोनोपॉली. मोनोपॉलीमध्ये तुम्ही कुणाला येऊ शकत नाही, देऊ शकत नाही, एकच प्रोडक्ट आहे, तुम्ही जो म्हणतील तो आहे, तो जो ज्याला विकेल त्यालाच आहे, दॅट विल बी द मोनोपॉली. इथे ऑलिगोपॉलीमध्ये म्हणजे फ्यू, फ्यू मीन्स एक 10-12 जण प्रोड्यूस करणारे किंवा सेल करणारे, इट इज कॉल्ड एज व्हॉट ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली जास्त आपल्याला का बघायला भेटत नाही, म्हणून तरी आपण मेन सिटीत राहतोय. मेन सिटीत बाळांनो आपल्याला काय बाळांनो बरेच असे आहेत, बरेच दुकानं आहेत, त्याच्यामुळे मोनोपॉली आणि ऑलिगोपॉली यांचा संबंध येत नाही. कारण की त्या मटेरियलसुद्धा आपल्याला असे माहीत नाही की कोणी असे मॅन्युफॅक्चर करणारे कोणी आहेत की ज्यामध्ये काय बाळांनो फक्त आणि फक्त तेच प्रोड्यूस करतात आणि तेच सेल करतात. पण ऑलिगोपॉलीचं मिनिंग तर कळालं की ऑली म्हणजे काय, की फ्यू, फ्यू नंबर ऑफ प्रोड्युसर, फ्यू नंबर ऑफ सेलर, ऑली मीन्स सेलर. इट इज दॅट मार्केट वेअर आर द फ्यू फॉर्म्स. फ्यू म्हणजे मी तुम्हाला ते सांगितले 10-12 पकडा किंवा आपल्या पुणे शहरात एक पकडा 100. ठीक आहे, द फ्यू सेलर्स इन द मार्केट प्रोड्युसिंग इदर होमोजिनियस प्रोडक्ट ऑर डिफरेंशियल प्रोडक्ट. होमोजियस ॲज वेल ॲज डिफरंट प्रोडक्ट. होमोजियस म्हणजे सेम टू सेम मॅन्युफॅक्चर करत असतील किंवा अदर दॅन दॅट थोडंसं डिफरंट मॅन्युफॅक्चर करत असतील. अंडरस्टूड? सो द फॉर एक्झाम्पल मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, सिमेंट कंपनीज एटसेट्रा. बरोबर आहे, अंबुजा सिमेंट बरोबर आहे, ॲड ते वगैरे अंबुजा सिमेंट, बांगर सिमेंट, येस ऑर नो, ACC सिमेंट कंपनी. सो दीज आर द सम फ्यू कंपनीज, दे आर प्रोड्युसिंग द ओनली सिमेंट्स. ओके, ना सो द मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर. आता तर मोबाईल खूप आहेत पण मेनली ब्रँड MI, सॅमसंग, ओप्पो, विवो, येस दीज आर द मेनली ब्रँड विच इज रिफ्लेक्टेड इन एनिवेअर. बरोबर आहे, सो द फ्यू म्हणून त्यांनी सांगितले की दीज आर द फ्यू, दे आर प्रोव्हाइडिंग द हायएस्ट क्वालिटी. ॲपल पण येतो, दे आर प्रोव्हाइडिंग द हायएस्ट क्वालिटी ऑफ फीचर्स इन देअर मोबाईल. सो दॅट्स वाय द ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली तुम्ही मोबाईल्समध्ये म्हणू शकता, करेक्ट. पण ॲपलसारखा प्रोड्यूस करणारा एकच आहे, ॲपलच्या तोडीला तोड असणारा कुठलाही सध्या तरी मोबाईल नाही आहे. तर त्याची मोनोपॉली एक वेगळी आहे, त्याची क्रेज एक वेगळी आहे. ठीक आहे, तर ऑलिगोपॉलीमध्ये सगळे मोबाईल बघू शकतात, जसं की ॲपल, वन प्लस, सॅमसंग, देन विवो, देन ओप्पो, देन MI. ऑल दीज कंपनीज हॅव्हिंग अ मोबाईल कॉस्ट रुपीज मोर दॅन वन लॅक. असे किती हँडसेट आहेत की त्यांची प्राईस मोर दॅन 1 लॅक आहे. सो तिथे म्हणू शकतो आपण ऑलिगोपॉली, बिकॉज ऑफ देर आर द फ्यू नंबर ऑफ मोबाईल कंपनीज, दे आर प्रोड्युसिंग द गुड क्वालिटी ऑफ मोबाईल्स अँड हॅव्हिंग अ फुल ऑफ मार्केट. अंडरस्टूड? नाव वॉट आर द फीचर्स ऑफ ऑलिगोपॉली? फर्स्ट, फ्यू फॉर्म्स ऑर सेलर्स, मीन्स पहिल्याच गोष्टीत सांगितले की अंडर द ऑलिगोपॉली मार्केट देर आर द फ्यू इन द मार्केट देर आर द फ्यू फॉर्म्स ऑर सेलर्स. दीज फ्यू फॉर्म्स डॉमिनेट द एंटायर मार्केट अँड एन्जॉय द कन्सिडरेबल ओवर द प्राईस ऑफ द प्रोडक्ट. बरोबर आहे, सॅमसंगचा मोबाईल, MIचा मोबाईल, विवोचा मोबाईल, ओप्पोचा मोबाईल आणि ॲपल अँड वन प्लस, दे हॅव्हिंग अ देअर ओन मार्केट. अंडरस्टूड? दे प्रोड्युसिंग देअर मोबाईल अकॉर्डिंग टू देअर ओन फीचर्स, करेक्ट. सो few numbers of companies they are producing the good qualities, so they dominating the entire market, not a one single, not a Apple, not a one OnePlus,
not a Vivo, not a Oppo, not a, they are not holding the market by single companies. They are holding the entire market with group. So that's why they called as what oligopoly, because of the, they are the few numbers of companies trying to manufacture the n number of mobiles. N number means n number of models, yes or no? So that's why few manufacturers are there. These few firms are dominating the entire market and enjoy the control. Yes. एकादे Samsung ने चांगला आता नवीन Samsung ची एक मोबाइल ची ऐड थी Samsung Note मोड़ कहीं तेरी आये छान. It having a price of rupees I think 76,000 or something. So means what, they are producing the good quality. Immediately after 2 and 3 days, after 2.5 weeks, one another company is producing the same type, not the same type, but having the same features program. Means they are controlling their market. They are controlling the entire market of the India by producing the mobile and selling the mobiles. Next, considerable control over the price and product. Price of the product. Price पण त्यांच्याच असतं. आपण price मध्ये negotiate नाही करू शकत. आहे price त्याच तुम्ही घेऊ शकता. म्हणून त्यांना oligopoly म्हणतो. Interdependence. The seller has to be a cautious, sorry, त्यांनी सांगितलं की cautious with the respect of the any action taken by competing firms. बरोबर आहे. ते एवढे प्रिकॉशन्स घेतात की सॅमसंगनी हा मोबाईल लॉन्च केलाय तर नेक्स्ट काही दिवसांनी त्याच्यापेक्षा ॲडिशनल फीचर्स घेऊन मोबाईल लॉन्च करतील. मे बी प्राईस कमी असेल जास्त असेल, दॅट डझंट मॅटर. मग प्रत्येक ॲक्शन, प्रत्येक कंपनी काय ॲक्शन घेते त्याचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फ्यू कंपनीत म्हटल्यावर माहिती पडणारच आहे. There are the few companies, they are producing the same type, the same mobile, same means not exactly same, but some kind of different. They have a knowledge, correct? If Samsung company now introducing the some features, having a good features of mobile, then other companies also trying to produce mobile within 2.5 months, they launching the other mobiles with having great features. Okay, so since there are some few seller in the market, if the any firm makes any changes in the price, all the firms in the industries also try to follow the same, remain in competition. बरोबर. एखाद्याने प्राइस रिड्यूस केले, त्यांचा समजा एक नवीन मोबाईल आलेला आहे, ठीक आहे, नवीन मोबाईलची प्राइस सुरुवातीला खूप होती महिनाभर 70,000, बट त्याच फीचर्समध्ये नवीन कंपनीने मोबाईल लॉन्च केला आणि त्याची प्राइस केली तेवढी बाळांनो त्यांची 76 होती, यांनी 70,000 केली. बरोबर, यांनी 70,000 लॉस लॉन्च केला, मग त्याला सुद्धा काय करावं लागेल, त्या सेम किमतीची प्राइसेस डाऊन करावं लागतील. तुम्ही मोबाईल मार्केट बघितलं तर बघा, एक हार्डली 6 महिन्यात नवीन कोणतरी लॉन्चिंग करतं आणि दुसऱ्या कंपनीच्या मोबाईलचे प्राइसेस काय होतात तर बघा डाऊन होतात. असं का? बिकॉज ऑफ दे वॉन्टेड टू रिमेन इन कॉम्पिटिशन. जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला प्राइस कमी जास्त करणं भाग आहे, अकॉर्डिंग टू द काय बांधू, अकॉर्डिंग टू द दुसऱ्या प्रोडक्टच्या प्राइसेसनुसार आपल्याला कमी जास्त करणं गरजेचं आहे पुढे. सो दॅट्स वाय दे सेइंग द इंटरडिपेंडन्स. इंटरडिपेंडन्स म्हणजे काय, की यांनी हे लॉन्च केलं तर मी पण ते लॉन्च करणार, यांनी प्राइस कमी केली तर मी पण प्राइस कमी करणार, बिकॉज ऑफ द फ्यू सेलर. आता दुसरी गोष्ट, ही मी मोबाईलची सांगितली, जर मी तुम्हाला पेप्सी सांगतो, बघा पेप्सी, हा पेप्सी, कोको कोला, स्प्राईट, स्लाईस, दी स्लाईस तर पडत नाही कोल्ड्रिंकमध्ये जास्त करून, पडतं पण पेप्सी, कोको कोला, स्प्राईट, दे आर द फ्यू सेलर. हेच 3 सेलर आहेत की जे कोल्ड्रिंकमध्ये जास्त कमवतात. का? कारण की यांच्यासारखी टेस्ट कोणी तुम्हाला देत नाही. आणि एखाद्याने प्राईसमध्ये चेंज केला, एखाद्याने बॉटलमध्ये चेंज केला, तर बघा आधी काचेच्या बॉटलमध्ये मिळत होते, आता बांधून प्लास्टिकच्या 1/2 लिटरच्या बॉटल, कोणी 1.5 लिटरचा, कोणी 1.25 लिटरची बॉटल करतो, कोणी छोटी 300 ग्रॅमची बॉटल करतो. सो दीज आर द चेंजेस. वाय? बिकॉज ऑफ दे आर ट्राईंग टू कीप इन टू द काय बांधून कॉम्पिटिशन. बरोबर आहे की नाही? जसं मिरिंडा, मिरिंडा मँगो बेसमध्ये येतं. बरोबर आहे. नेक्स्ट मरांझा म्हणून यायचं आधी. नेक्स्ट काय बांधलो की टूटी फ्रूट, सॉरी काय म्हणतात त्याला, फ्रुटी. बरोबर आहे, फ्रुटी. या सगळे काय बांधलो टेट्रापॅकमध्ये काढतात, ॲपी टेट्रापॅकमध्ये. का? बिकॉज ऑफ दे आर द वॉट ब्रिवरेज, दीज कॉल्ड ॲज वॉट ब्रिवरेज. हे ब्रिवरेजच्या मार्केटमधले मेन सेलर, दे आर द फ्यू सेलर्स इन द ब्रिवरेज मार्केट. सो दे आर कंट्रोलिंग द एंटर प्राईस ऑफ देअर सेक्टर, नॉट द एंटर सेक्टर बट देअर सेक्टर. करेक्ट. जसं वॉटर बॉटल,
आता वॉटर बॉटल मध्ये तर खूप कंपन्या आल्या, नॉर्मल नॉर्मल कंपनीज, पण ब्रँडेड कंपन्यामध्ये आज पण फ्यू प्रोड्युसर आहेत. बेली, किनले, बरोबर आहे, बिस्लेरी, दीज आर द व्हेरी मोस्ट ब्रँडेड. याच्यावर लोकांचा जास्त विश्वास आहे. बिस्लेरी या चार गोष्टी बांधणं काय करतात, बांधणं हॅव्हिंग अ गुड कंट्रोल ओवर द एंटायर मार्केट ॲज वेल ॲज प्राईस. कोणी काही स्लाइटली जर कधी प्रोडक्टमध्ये चेंज केला तर बाकीचे प्रोड्युसर पण काय करतात, तरी बॉटल्स अँड कलरमध्ये चेंज करतात. राईट नाव बेलीनीच कलर चेंज केला. आधी बेलीचा कलर काय होतो बांधणं, एक ग्रीनिश ब्ल्यू कलर होता, आता त्यांनी पर्पल कलर टाकला बांधणं, चेंज झालं, अट्रॅक्शन वाढवलंय. टेस्ट ती सगळं तेच पाणीच आहे, अट्रॅक्शन वाढवलं, त्याच्यामुळे अट्रॅक्ट होतात लोक. बरोबर आहे, किनलेची जी आहे तीच आहे, जेव्हा जेव्हापासूनची जी जशी बॉटल आहे तशीच बॉटल, फक्त आता बेलीने चेंज केली. सो दीज आर द फ्यू सेलर इन द मार्केट. सो दे आर इंटरडिपेंडन्स ऑन द डिझाईन, टेस्ट, वॉट एवर ऑल दोज थिंग्स, दे आर इंटरडिपेंडिंग द देअर सेल्फ. इफ एनी फर्म मेक्स चेंजेस इन द प्राईस, ऑल अदर द फर्म स्पीकिंग ए चेंजेस ट्राय टू रिमेन इन द कॉम्पिटिशन. इंटरडिपेंडन्स हाच मेनिंग होता. नाव ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग इज द पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ऑफ द इन द हँड्स ऑफ ऑलिजोपॉलिस्ट. येस, ऑलवेज डूइंग अ बेटर ॲडव्हर्टायझमेंट टू सेल द प्रोडक्ट इन अ फ्यू सेलर मार्केट. येस ऑर नो? बाळांनो बघा, मोबाईल्सवाले काही ना काहीतरी वेगळी ॲड घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मोबाईल कंपनीची ॲड बघा, दुसऱ्या मोबाईल कंपनीच्या ॲडच्या डिफरंट आहेत, आणि त्याच्यामुळेच ते सर्वाईव्ह करायला शकतात, आणि त्याच्यामुळेच ते प्रोडक्ट लॉन्चिंग करायला काय बांधतो, प्रोडक्ट लॉन्च करतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ऑलिगोपॉलीमध्ये ॲडव्हर्टायझिंग इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल टूल टू कॅरबानो सेल युअर प्रोडक्ट. अ फर्म इज अंडर द ऑलिगोपॉली कॅन स्टार्ट अग्रेसिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन विथ द इंटेन्शन टू कॅप्चरिंग द लार्ज पार्ट ऑफ मार्केट. बरोबर आहे बाळांनो, मोबाईलची ॲड तुम्ही बघा, बरोबर आहे, तुम्ही कोल्ड्रिंकची ॲड बघा, दम आहे, बरोबर आहे, पेप्सीची ॲड बघा, कोको कोलाची ॲड बघा, स्प्राईटची डर के आगे जीत आहे, माउंटन ड्यू डर के आगे जीत आहे. दीज आर द स्ट्रॅटेजी, कारण बाबा दीज आर द स्ट्रॅटेजी ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट टू सेल युअर प्रोडक्ट, टू इन्क्रीज युअर सेल ऑफ युअर प्रोडक्ट, टू अक्वायरिंग द लार्ज पार्ट ऑफ द मार्केट. सो ऑलिगोपॉलीमध्ये काय असतं बाळांनो, फ्यू सेलर असतात, त्याच्यामुळे ते ॲडव्हर्टाइजिंगवर खूप मोठा भर देतात. का? कारण की या फ्यू सेलरमध्ये आपलं प्रोडक्ट जास्त विकलं जावं म्हणून ते करतात. नेक्स्ट, एंट्री बॅरियर्स. वन मिनिट, दिस इज द वॉट आर एंट्री बॅरियर्स. द फर्म कॅन इझिली एक्झिट फ्रॉम द इंडस्ट्री वेन एवर इट वॉन्ट्स, बट इट हॅज टू फेस द सर्टन एंट्री बॅरियर्स सच एज द गव्हर्नमेंट लायसन्स अँड पेटंट्स. बरोबर, कारण की फ्यू सेलर असतात, यांच्या यांच्या नावावर कोको कोला, कोको कोलाच्या बॅटलीचं डिझाईनसुद्धा त्यांच्या नावावर आहे, पेप्सीच्या बाटलीचं डिझाईनसुद्धा त्यांच्या नावावर आहे, मिरिंडेच्या बाटलीचं डिझाईनसुद्धा त्यांच्या नावावर आहे. एकदा का तुम्ही बाहेर पडू शकता, पण आत येताना तुम्ही कुणाचे डिझाईन कॉपी करू शकत नाही, तुम्ही कुणाची टेस्ट कॉपी करू शकत नाही. त्याच्यामुळे एंट्री बॅरियर्स गव्हर्नमेंट देतं का, बिकॉज ऑफ द ऑल लॉट ऑफ इश्यूज आर देअर, लायसन्स इश्यू आर देअर, डिझाईन्स इश्यू आर देअर, टेस्ट इश्यू आर देअर. सो लॅक ऑफ युनिफॉर्मिटी म्हणजे काय, देअर इज अ लॅक ऑफ युनिफॉर्मिटी अमंग द फर्म्स इन द टर्म्स ऑफ देअर साईज. सम ऑफ द फर्म्स मे बी अ स्मॉल विथ अदर फर्म्स मे बी अ बिगर साईज. ओके, भलेही फर्म छोट्याच असू द्या, फ्यू फर्म्स असू द्या, पण काही खूप मोठ्या आहेत, काही खूप छोट्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की बेलीची वॉटर बॉटल, मे काय बोला बिस्लेरीची वॉटर बॉटल, देन ॲक्वाफिना, देन किनले, ऑल दीज आर व्हेरी बिग कंपनीज. पण आता अशा पण आहेत की तुम्हाला कुठेही जर लोकल ब्रँड मिळतात पाण्याचे, दीज आर द स्मॉल लेवल कंपनीज. करेक्ट. सो यांच्यामध्ये युनिफॉर्मिटी काही नाही, ते पण सेल करतात, हे पण सेल करतात, पण या लोकांमध्ये युनिफॉर्मिटी नाही आहे, असू शकत नाही. कारण की काय बांधू, त्यांचा जो सेल पार्ट आहे, त्यांचा जो मार्केट कॅप्चरिंग पार्ट आहे, तो मोठा आहे, आणि स्मॉल साईजचं मार्केटिंग हा छोटा आहे. म्हणून हा बेसिक डिफरन्स त्यात राहणारच आहे. अनसर्टन्टी, देअर इज अ कन्सिडरेबल एलिमेंट ऑफ अनसर्टन्टी इन द टाईप्स ऑफ मार्केट ड्यू टू द डिफरंट बिहेवियर पॅटर्न.
Rivals may join hands and cooperate to may try to fight each other. बरोबर आहे की अनसर्टन्टी काय बांधतो या ऑलिगोपॉलीमध्ये अनसर्टन्टी आहे मान्य की इन दिस टाईप ऑफ मार्केट इज अ डिफरंट बिहेवियर पॅटर्न की लोकांच्या बिहेवियर पॅटर्नमध्ये आपण काय सांगू शकत नाही. लोकांचं बिहेवियर चेंज झालं तर प्रोडक्टमध्ये बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जसं की आता कोरोना सिच्युएशनमध्ये कोल्ड ड्रिंक्स अँड आईस्क्रीमला कोणीही राहत नव्हतं. सो दिस इज अ बिहेवियर पॅटर्न का कारण की कोल्ड काय बांधतो कोरोना हा जो डिसीज आहे किंवा हा जो व्हायरस आहे हा गार याच्यावर जास्त राहतो म्हणून काय बांधून तेव्हा तो इम्पॅक्ट केला. पण अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत. पण रायवल्स कंपनी म्हणजे ही कंपनी या कंपनीसोबत पेप्सी आणि कोको कोला दोघांचे पण फार रायवल्स आहेत. कारण की दोघांचे काय बांधून जर कधी बघितलं तर कलर वगैरे सगळं सेम आहे. बरोबर यांचा ब्ल्यू असतो यांचा रेड कलर आहे. पण हे काय करतात ते बांधून कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीसोबत जॉईन करतात का हँड टू हँड जॉईन मीन्स तिथे जॉईनिंग हँड्स टू काय बांधू टू इम्प्रूवाइज टू रेड्यूस द रिस्क ह्या गोष्टींसाठी ते रायवलसोबत म्हणजे प्रतिस्पर्धीसोबत तुमच्या कॉम्पिटिटरसोबत काय करू शकतात ते बांधू हात मिळवू शकतात अँड ट्राईंग टू डिफीट यू. अंडरस्टूड? सो दिस इज द ऑलिगोपॉली नॉ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. तर मोनोपॉली झाली आता मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन की मोनोपॉलिस्टिकमध्ये कॉम्पिटिशन कशी असते तर डिफरंट ब्रँड्स ऑफ लिक्विड क्लीनर्स त्यांनी दिले आहेत. सो वेगवेगळे कलरसुद्धा दिले त्यांनी. तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय ते बघूया. मोनोपॉलीमध्ये तर एकच असतो. तर बघा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन इज अ व्हेरी रिअलिस्टिक इन नेचर. बरोबर. इन दिस मार्केट देर आर द सम फीचर्स ऑफ द परफेक्ट कॉम्पिटिशन अँड सम फीचर्स ऑफ द मोनोपॉली ॲक्टिंग टुगेदर. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये दोन फीचर्स आहेत. एक परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे कोणी या कोणी जा कधीही खरं करा कोणीही प्रोड्यूस करा तुम्हाला कुणाचंही बंधन नाही. मोनोपॉलीमध्ये काय फक्त एकच जण आहे कुणाला येऊ शकत नाही आहे येऊ देत नाही आहे तो एकटा एकच प्रोड्यूस करतो. ह्या दोघांचे फ्युचर्स मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये आहे. सो ई एच चेंबर सॉरी कॅम्बरलिन चेंबर म्हणता येईल ना पण कॅम्बरलिन कॉइन विथ दिस कॉन्सेप्ट इन हिज बुक्स ऑफ थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. इट वॉज पब्लिश इन 1933. अकॉर्डिंग टू द कॅम्बरलिन किंवा कॅम्बलिन म्हणा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन रिफर्स टू अ कॉम्पिटिशन अमंग द लार्ज नंबर ऑफ सेलर्स प्रोड्युसिंग द क्लोज बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट. क्लोज बट नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट की प्रोड्यूस तर करता येईल आणि त्या प्रोडक्टचे एकदम क्लोज पण आहे पण एकमेकांना सबस्टिट्यूट नाही. ज्याला पेप्सी आवडतो तो पेप्सीच पितो कधीच कोको कोलाला हात लावतो. ज्याला स्प्राईड आवडतो तो पेप्सी आणि कोको कोलाला हात लावत नाही. पण दीज आर द क्लोज प्रोडक्ट बट नॉट द सबस्टिट्यूट फॉर द ईच अदर. सबस्टिट्यूट नाही आहे. सबस्टिट्यूट म्हणजे हे नाही वापरलं तर हे वापरू शकतो. सबस्टिट्यूट नाही आहे. एखाद्या वेळेस भागवून घेणे गोष्ट निराळी पण सबस्टिट्यूट म्हणता येत नाही. लक्षात आलं? अशा ठिकाणी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे. म्हणजे काय रे मॅडम की हे प्रोड्यूस करणारे तर भरपूर आहेत. बरोबर आहे. प्रोड्यूस करणारे तर काय बांधव भरपूर आहेत पण ज्याच्या त्याच्या याच्यात प्रत्येकाची कॉम्पिटिशन आहे आणि प्रत्येकाला जो गुड्स पाहिजे आहे तोच घ्यायचा आहे दुसरा घेऊन चालत नाही. ज्याला सॅमसंगचा मोबाईल आवडतो तो कधीच ओप्पो आणि विवो मोबाईल घेत नाही. कळलं? ऑल दीज आर मोबाईल कंपनीज प्रोड्युसिंग द सेम प्रोडक्ट व्हेरी क्लोज प्रोडक्ट बट नॉट द सबस्टिट्यूट टू द ईच अदर. इट इज कॉल्ड एज व्हॉट मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. नाउ लुक हियर व्हॉट आर द मेन फीचर्स. सो दे से द फर्स्ट फीचर इज व्हॉट फेअरली लार्ज नंबर ऑफ सेल. तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये इन द मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन देर आर द नंबर ऑफ सेलर्स इज लार्ज बट द कंपेरेटिवली लेस दॅन द परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये 100 तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये 20. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये 100 तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये 20. मोनोपॉलीमध्ये 2 किंवा 3. ऑलिगोपॉलीमध्ये 1, 4 किंवा 5 किंवा 10 असं आपण पकडू शकतो. पण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये 20 पकडा. नंबर ऑफ सेलर इज लार्ज बट कम्पेरेटिवली लेस दॅन कंपॅरेटिवली बोलले कंपॅरेटिवली म्हणजे खूपच कमी असणार आहे ऑफ द परफेक्ट कॉम्पिटिशन.
ड्यू टू दिस रीजन सेलर्स बिहेवियर इज लाइक अ मोनोपॉली. बरोबर आहे. सेलर्स बिहेवियर कसं असणार आहे? मोनोपॉली असणार आहे. जर मला तुम्ही सांगा लार्जमध्ये आता किराणाची माल, किराणा माल दुकान, ग्रोसरी शॉप किती येत रे? सिंहगड रोडवर काढली तर ग्रोसरी शॉप, सिंहगड रोडवर फक्त मी म्हणतो आहे, ग्रोसरी शॉप काढली तर 1000 ग्रोसरी शॉप पडतील. सो दिस इज द परफेक्ट कॉम्पिटिशन, दिस इज द परफेक्ट कॉम्पिटिशन. अंडरस्टूड? येस ऑर नो? दिस इज द परफेक्ट कॉम्पिटिशन. पण जर मॉल्स बघितली तर बोटावर मोजण्यासारखी, डी मार्ट, एस मार्ट, काय मार्ट, कुठले तरी मार्ट असतात बरेचसे, ते 2-3 असतात. सो डी मार्ट, बिग बाजार, दीज आर द व्हॉट एक्झाम्पल ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. कारण की त्यांची मोनोपॉली असणार, कारण की ते गुड्स मोठ्या प्रमाणात घेतात म्हणून तिथे स्वस्त मिळतात कम्पॅरेटिव्हली किराणा मालाच्या दुकानात. बरीच लोक ग्रोसरी विकत घ्यायला डी मार्टमधनं घेतात. त्याचं कारण का? कारण की कम्पॅरेटिव्हली जे किराणा माल तुम्हाला मिळतो त्याच्यापेक्षा जास्त कारवांनो तुम्हाला डी मार्टमध्ये मिळतं, ते पण स्कीममध्ये मिळतं. तर डी मार्ट वगैरे जे असे मार्ट आहेत, जे असे मोठे मोठे काय मानून आपण त्याला मॉल म्हणतो, फक्त ग्रोसरी शॉप काही असू द्या असे मॉल म्हणतो, त्या मॉलमध्ये तुम्ही कॉम्पिटिशन बघितलं तर तिथं तुम्हाला कुठली मिळेल कळतो? मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मिळेल. पण जर कधी किराणा मालाचं बघितलं तर परफेक्ट कॉम्पिटिशन. मग अशा लोकांची मोनोपॉली असणारच ना त्यांच्या प्रोडक्टवर, सगळीकडे नाही पण ते जे तिथे प्रोडक्ट सेल करतात तिथे, त्या प्रोडक्टवर त्यांची काय असणार? बांधून मोनोपॉली असणार आहे. सो त्यांच्या सेलरमुळे, त्या जेवढे सेलर आहेत त्यांची काय, त्यांचं बिहेवियर काय, बांधून लाईक अ मोनोपॉली. दोन, फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स. येस, फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर. इन दिस मार्केट देर आर द फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स. कॉन्सिक्वेंटली नो सिंगल बायर कॅन इन्फ्लुएन्स द प्राईस ऑफ द प्रोडक्ट बाय चेंजिंग द हिज इंडिव्हिज्युअल डिमांड. नाही करू शकत तुम्ही. तुम्ही जाऊन तिकडे डिमांडमध्ये किंवा कुठल्या तरी, चला तुमच्या एरियात आहे ना, तुमच्या एरियात काय बांधून 10 दुकानं आहेत, तर 10 दुकानांची कॉम्पिटिशन तुमच्या एरियापुरती तुम्ही जर कधी बघितली तर परफेक्ट कॉम्पिटिशन, कारण की 10 नंबर ऑफ बाहेर पण आहेत. पण असं एक दुकान आहे, ड्रायफ्रूटचे दुकान आहे, ड्रायफ्रूटची दुकानं 2-3 आहेत. मग ड्रायफ्रूटची दुकानं 2-3 आहेत म्हटल्यावर किराणा मालात पण ड्रायफ्रूट भेटतो, पण सेपरेट ड्रायफ्रूटची दुकानं 2-3 आहेत. मग ते सेपरेट ड्रायफ्रूटवाले काय करतील बांधव, त्यांची मर्जी जे काय प्राईस लावतील ते लागतील, ते म्हणतील कारण की आमचं फक्त ड्रायफ्रूटचंच दुकान आहे, आम्ही क्वालिटी ड्रायफ्रूट देतो. किराणा मालाच्या दुकानात जाता तुम्ही तिथे क्वालिटी भेटणार नाही का? कारण की ते सगळंच ठेवतात, सगळं ठेवतात म्हणजे काय, कारण की त्यांच्याकडे छोटा पण कस्टमर येणार, मोठा पण येणार, त्यामुळे तो सगळं मिक्स ठेवणार. पण माझ्याकडे येताना काय म्हणून तो फक्त ड्रायफ्रूट घ्यायलाच येणार आहे. तर अशा वेळेस त्यांच्या वेळेस कुठली पॉलिसी घेऊ मी आपण? तिथे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, कारण की 2-3 दुकान आहेत, ते ठरवतील तेच प्राईस. पण तिथे नंबर ऑफ बायर कारण कसे तर म्हणून लार्ज आहेत. तुम्ही एका वेळेस 10 जणी त्या शॉपमध्ये गेले तरी प्राईस फरक पडणार नाही. बरं, प्राईसमध्ये फरक पडू शकत नाही, प्राईस तेवढीच राहणार. तुम्ही प्राईससोबत निगोशिएट करू शकत नाही, तुम्ही प्राईसवर इम्पॅक्टसुद्धा करू शकत नाही. आलं लक्षात? पुढे प्रोडक्ट डिफरेन्शिएशन. तर प्रोडक्ट डिफरेन्शिएशन काय म्हणतो ते बघा, आपण पूर्ण पेजवर जाऊया. ते म्हणतात की प्रोडक्ट डिफरेन्शिएशन इज द मेन फ्युचर ऑफ द मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. कारण की सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं, ऑल दीज आर मेंबर्स प्रोड्युसिंग द क्लोज बट नॉट द सबस्टिट्यूट. सो तेच म्हणतात प्रोडक्ट डिफरेन्शिएशन म्हणजे प्रोडक्टमध्ये डिफरंट काय. इन दिस मार्केट देर आर द मेनी फर्म प्रोड्युसिंग द पर्टिक्युलर प्रोडक्ट बट द प्रोडक्ट ऑफ ईच फर्म इन अ सेम सम वे बाय डिफरेन्शिएट फ्रॉम द प्रोडक्ट ऑफ एव्हरी अदर फर्म इन द मार्केट. बरोबर आहे. त्यांनी स्वतःहून पहिल्यांदाच काय सांगितलं होतं की दे आर प्रोड्युसिंग द सेम क्लोज प्रोडक्ट बट नॉट द सबस्टिट्यूट फॉर द ईच अदर. येस ऑर नो? बाळांनो, तुमच्या एरियात ड्रायफ्रूटची 4 दुकानं आहेत, पण ड्रायफ्रूटच्या 4 दुकानात मटेरियलचा सप्लायर वेगवेगळा आहे, त्यामुळे पॅकिंग वेगळं असणार आहे. बरोबर आहे. पॅकिंग वेगळं असल्यामुळे काय होईल की, बघा मी काय सांगतो, पॅकिंग वेगळं असल्यामुळे काय होईल की तुम्हाला 1 किलो घ्यायचे आहेत, एखाद्याला पावशेर घ्यायचे 250 ग्रॅम्स. तर इथे काय झालंय, तुमचा उद्देश एकच आहे पण घ्यायचे आहेत तुम्हाला, पण तुम्ही 250 ग्रॅम 250 ग्रॅम 4 नाही घेणार, तुम्ही 250 ग्रॅम 250 ग्रॅम 2 घ्यायची, तुम्हाला घ्यायचे होते 1 kg, पण तुम्ही तिथे 250 ग्रॅम दिसतात म्हणून तुम्ही काय म्हणणार, जाऊ दे आत्तापुरती बघूया आपण,
250 ग्रॅम घेऊ नंतर 1 किलो आणू आहे. म्हणजे काय झालं, काजू इथे पण आहेत, काजू तिकडे पण आहेत, बरोबर आहे. सबस्टिट्यूट कशामुळे म्हणतोय मी, एकच प्रोडक्ट हे बाळ नव्हते, बरोबर आहे. पण मला काय म्हणायचं आहे की पॅकेटनुसार एकमेकांना ते सबस्टिट्यूट नाही आहे. तिथे 1 किलोचं इथे 1 किलोचं दॅट विल बी द सबस्टिट्यूट. पण हा म्हणतो याची टेंडन्सी कशी आहे की कमी कमी पार्टमध्ये जास्त विकूया, हा म्हणतो आपण जास्त पार्टमध्ये जास्त कमूया. याच्याकडे काय बांधतो, 1-1 किलोचे अर्धा अर्धा किलोचे पॅकेट आहेत, त्याच्याकडे पावसा पावसाचे पॅकेट आहेत. मग काय होतं तर बांधतो, एकमेकांसाठी ते सबस्टिट्यूट नाही. एखाद्याला पावसा घ्यायचा तो पावसाच घेईल, एखाद्याला किलोभर घ्यायचा तो इथे नाही घेणार, तो तिकडेच जाईल. सो दीज आर नॉट सबस्टिट्यूट फॉर द ईच अदर, अंडरस्टूड. सो दिस इज नोन ॲज द प्रोडक्ट डिफरेन्शिएशन, अंडरस्टूड. द प्रोडक्ट डिफरेन्शिएशन मे टेक फ्रॉम ब्रँड बँड नेम्स, ट्रेडमार्क्स, पिक्युनियरी पॅकेज, कंटेनर शेप, क्वालिटी, कवर, डिझाईन अँड कलर. सो प्रोडक्ट डिफरेन्शिएशन करायचं असेल तर तुम्ही ब्रँडनुसार करू शकता, त्याच्या ट्रेडमार्कनुसार करू शकता, पॅकेजनुसार करू शकता, कंटेनर आहे, शेप आहे, क्वालिटी आहे, कवर आहे, डिझाईन आहे, सगळ्या गोष्टीनुसार तुम्ही त्याचं डिफरेन्शिएशन करू शकता, अंडरस्टूड. त्यांनी ते सांगितलं की तुम्ही डिफरेन्शिएशन कसं करणार, तर डिफरेन्शिएट करण्यासाठी ब्रँड, डिफरन्स करण्यासाठी पॅकिंग, डिफरन्स करण्यासाठी क्वालिटी, कवर, डिझाईन, कलर इज ऑल आर फॅक्टर कन्सिडर व्हाईल यू डिफरेन्शिएटिंग द प्रोडक्ट. पुढे, दिस मीन्स दॅट द प्रोडक्ट ऑफ द फर्म मे क्लोज सबस्टिट्यूट. इट क्रॉस इलास्टिसिटी डिमांड इज व्हेरी हाय. फॉर एक्झाम्पल मोबाईल हँडसेट, कोल्ड ड्रिंक्स. पहिले सांगत होतो मी तुम्हाला की ते म्हणतात की क्लोज मे फाइंड अ क्लोज सबस्टिट्यूट बट इज नॉट युजेबल फॉर द इच अदर, अंडरस्टूड. सो दॅट्स वाय इट्स क्रॉस इलास्टिसिटी डिमांड इज व्हेरी हाय. अँड एक्झाम्पल दिलं आहे मोबाईल हँडसेट्स अँड कोल्ड ड्रिंक्स. सो दीज आर द वॉट. सो त्यांनी सांगितलं की ते काय वागणं क्लोज सबस्टिट्यूट आहे पण एकमेकांना वापरू शकत नाही. एक्झाम्पल पण मी तुम्हाला दिले आता. पुढे, फ्री एंट्री अँड एक्झिट अंडर द मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. देअर आर फ्रीडम ऑफ एंट्री अँड एक्झिट. तुम्ही येऊ पण शकता, तुम्ही जाऊ पण शकता. दॅट इज द फ्यू फर्म्स आर फ्री टू एंटर इन टू द मार्केट इफ देअर इज अ प्रॉफिट. सिमिलरली दे लीव द मार्केट इफ देअर विल बी द लॉस ऑर व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाय. सो म्हणजे फ्री एंट्री आहे, फ्री आहे कारण की फ्यू बोललेत ना, तर मग कोणी उद्या दुकान टाकू शकतं, कोणी उद्या कारभारनं दुकान बंद करू शकतो. सेलिंग कॉस्ट आर पिक्युलियर टू द मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन ओनली. ते म्हणतात की सेलिंग कॉस्ट मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन पुरतीच तिथपर्यंतच मर्यादित आहे, त्याच्यासाठीच ती डिफरंट आहे, नाहीतर ती डिफरंट होऊ शकत नाही. अंडरस्टूड. पिक्लिअरचा अर्थ डिफरंट फ्रॉम नॉर्मल, बरोबर आहे. सो पिक्लिअर टू द मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन ओनली. नॉर्मल ज्या प्रायसेस आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी ती डिफरंटच असणार आहे, अंडरस्टूड. कारण की तिथे मोनोपोलिस्टिक वर्ड लागलं, म्हणजे त्या त्या एरियात त्यांचं मोनोपोली असल्यामुळे प्रायसेसमध्ये स्लाइटली डिफरन्स असणार, म्हणजे असणार. अँड इट रिफर्स टू कॉस्ट इनकर्ड बाय द फर्म टू क्रिएट द मोर प्रॉफिट. इट रिफर्स टू काय सांगितलंय, कॉस्ट इनकर्ड बाय द फर्म टू क्रिएट मोर डिमांड फॉर इट्स प्रोडक्ट अँड दस इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ सेल्स. सो कॉस्ट, सेलिंग कॉस्ट इज रिफर टू, त्यांनी सांगितलं की मोर डिमांड. सो कॉस्ट अशी डिटरमाइन करायची इन अ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये नाही किंवा ही कॉम्पिटिशन सोडून बाहेर नाही, पण मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन असेल तर प्राईस अशी डिटरमाइन करायची, सेलिंग कॉस्ट अशी डिटरमाइन करायची की जेणेकरून द डिमांड विल इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ सेल्स. करेक्ट आहे, कारण की तिथे काय असतात म्हणून फ्यू सेलर असतात, तर फ्यू सेलरमध्ये प्राईस अशी सेट केली पाहिजे की याचा जो क्लोज सबस्टिट्यूट आहे त्यांनी पण बाळांनो काय करते बांधो, त्यांनी पण प्राईस ठेवताना यांना विचार केला पाहिजे, अशी प्राईस ठरवायची डिमांड अँड व्हॉल्यूम लक्षात घेऊन. सो नेक्स्ट, इट इन्क्लूड्स द एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टाइजमेंट, रेडिओ, टेलिव्हिजन, ब्रॉडकास्टिंग,
hoardings, exhibitions, window display, free grips and free samples. तर इथे ते काय म्हणतात की जसं पेप्सी सोबत आधी पर्क वाटायचे फ्री यायचे, करेक्ट, पेप्सी सोबत तुम्हाला 20 ग्राम्स फ्री. आजकाल आता असं बऱ्याच ॲड येतात तुम्हाला की अभी ज्यादा मिलेगा, अभी 50 रुपये में आपको 100 ग्राम केबल वजह में आपको, मतलब 50 रुपये में आपको अभी 125 ग्राम मिलेगा. पहले कितना मिलता था, 100 ग्राम मिलता था, किती ॲड येतात बाळांनो. अशा एवढ्या ॲड ह्या ॲडवर्टाईजमुळे काय करतात ते बाळांनो, तुम्हाला माइंड चेंज करतात, डिमांड ॲटोमॅटिकली इन्क्रीज करायचं बघतात तुमची, ठीक आहे. आणि या ॲडवर्टाईजमेंट कुठं जातो, त्याच्यात रेडिओ, टेलिव्हिजन, ब्रॉडकास्ट, ॲड लावायची सगळीकडे. अभी थोडी पैसे में ज्यादा रिंग मिलेगा, अभी टाइट इतने पैसे में आपको इतना ज्यादा टाइट मिलेगा, इतनी टाइट ज्यादा मिलेगा वो छोड़ो, अभी थोड़े पैसे में इतनी सफेदी मिलेगी आपको क्योंकि अभी दाम कम हो गए. अच्छा किती ऐड येतात, एक रुपया नहीं, एक दोन रुपया कमी झाले तरी ती ऐड सांगतात बाळांनो का. इट इज हॅमरिंग करतात तुमच्या डोक्यावर, अरे प्राइस कमी झाल्यात आता चला पटकन घेतलीच पाहिजे. ह्या हॅमरिंगमुळे त्यांचा या फ्यू सेकंडमध्ये पण ते डिमांड वाढवायचा प्रयत्न करतात. पुढे क्लोज सबस्टिट्यूट. इन अ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन गुड्स हॅव अ क्लोज सबस्टिट्यूट टू द इच अदर. फॉर एक्झाम्पल डिफरंट ब्रँड्स ऑफ सोप अँड टूथपेस्ट. डेफिनेटली टूथपेस्ट घ्या, टूथपेस्टमध्ये पेप्सोडेंट आहे, क्लोजअप आहे, सेन्सोडाईन आहे, दंतकांदी आहे, बबूल आहे, वेद शक्ती आहे. ह्या बाळांना एकमेकांशी कॉम्पिट करतात, बरोबर आहेत. एव्हरी क्लोज सबस्टिट्यूट टू द इच अदर, पण लोकांना जी टेस्ट पाहिजे असते ती तीच वापरतात, बरोबर आहे. कुणाला जर कधी म्हणायचं असेल की नाही भाऊ मला रामदेव बाबांची दंतकांदीच पाहिजे, नाही त्याला दंतकांदीच पाहिजे, तो दुसरी कुठली वापरूच शकत नाही. अंडरस्टूड? सो त्याच्यामुळे त्यांनी फक्त पॉईंट दिला आहे की इन अ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन दे आर द क्लोज सब्जेक्ट टू द इच अदर. कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप. अंडर द मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन कॅमरलिन इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप इन अ प्लेस ऑफ इंडस्ट्रीज. It means the number of firms producing the identical product. Yes, group of industry manya piksha. Number of karavano firms. Pepsi, Coca-Cola, Sprite, Mirinda. These are the four firms. Yes. Then in a soap. Aapan bhejo. Famiya. Barabarabano Santur. Then Hamam. काय कुठले कुठले सोप आहेत बाळांनो, काय आहेत ना एकमेकांचे सबसिडरी ग्रुप वाईज आहेत. सोप सेक्टर, शॅम्पू सेक्टर बाळांनो, जेल तुमचं काय वॉश काय म्हणतो आपण, जे काहीतरी असतं बाळांनो की ते आता नेव्हिया जेल म्हणून निघालेले आहे, नेव्हिया बाथ वॉश, जेल वॉश, जेल बाथ वॉश, अशा बऱ्याच कंपन्या बाळांनो ते ग्रुप वाईज प्रोडक्शन करतात, करेक्ट. म्हणून त्यांनी कॅम्बरलिननी सांगताना सांगितलं आहे की दिस इज नॉट द group of industries, this is the group of firms which are producing the identical. Identical cha artha kay same but not using for substitute. So pude sangitle ki a group means number of firm producing the differentiated product which are closely related. For example, group of firm producing the medicine and automobiles. Group of firm kuthe ja tumhala group of disnar garden madhe pan tes, सोपमध्ये पण तेच, शॅम्पूमध्ये पण तेच, लॅपटॉपमध्ये पण तेच. सो दॅट्स वाय ही सेज दीज आर द ग्रुप हॅविंग अ सेपरेट मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन बिटवीन देम. लॅपटॉप सेक्टरमध्ये बघितलं तर लिनोवा, डेल, HP, ॲपल अँड सो अदर्स, आसूस, दीज आर द 5 or 6 कंपनीज हॅविंग अ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन इन देअर मार्केट. येस ऑर नो? येस, बिकॉज ऑफ दीज आर द ग्रुप इंडस्ट्रीज producing the identical product. Pratyekacha group hai, okay. Now these are the word monopolistic competition and features of this. Other part we will see in next video. Majya madhe I think bhanu a chapters kay zale bhanu samplela hai. So next topic we will see in next video. 6 number cha topic apan next video madhe chalu kuriya. Thank you.